मुंब्र्यात वारंवार बेकायदा इमारती कोसळून जीवितहानी होतीये या पार्श्वभूमीवर क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मागणीला वेग आलाय. त्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात श्रेयासाठी लढाई सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केलाय. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठाण्यात उपोषण केल्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ठाण्यात जाणार होते. प्रत्यक्षात मला गृहीत धरू नका असे संकेत देत त्यांनी फोनवरूनच उपोषण करणाऱ्या आमदारांची समजूत काढली आणि आमदारांनी उपोषण मागे घेतलं. त्यावर आता क्लस्टर डेव्हलपमेंट नागरिकांच्या मागणीनुसार होईल असं सांगत काँग्रेसनं राष्ट्रवादीला पुन्हा एकदा आव्हान दिलंय. क्लस्टर डेव्हलपमेंटचे तर मुख्यमंत्र्यांनी ते मुंबईसाठी केलेलं आहे. ते भेंडी बाजारची क्लस्टर डेव्हलपमेंट चालू आहे, त्याचा जो प्रोजेक्ट आहे तो केलेला आहे. आणि जर ठाण्यामध्ये जर कंजेशन असेल आणि रस्ते वाईट नसतील किंवा तिथं गार्डन्स नसतील किंवा बाकीच्या फॅसिलिटीज पब्लिक अमिनिटीज नसतील तर ठाण्यामध्ये करायला पाहिजे. पण ते काय राष्ट्रवादी म्हणते म्हणून नाही, ते सगळे ते ठाणे शहराची गरज आहे, नागरिकांची गरज आहे ना. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर